अल्टिमेट नंबर थांब आहोत. सन्मान्य साहेबांनी सांगितलंय जर मशिदीवरचे भोंगे उतरले नाही तर ते समोर हनुमान चालीसा लावू. लावू म्हणजे लावू. काय सांगा साहेबांनी, दिलीप वळसे पाटील यांनी सगळ्या पक्षाच्या नेत्यांना बोलवलं होतं, त्या बैठकमध्ये काय सांगितलं? तर मुळात आम्ही आमचं म्हणणं सांगितलेलं आहे की 365 दिवस जो त्रास लोकांना होतो या भोंग्यांच्या माध्यमातून ते भोंगे काढले गेले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे. त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आणि याची कल्पना आम्ही वळसे पाटील साहेबांना दिली आहे. त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे त्याच्या अजून अधीन राहून त्यांनी नियमावली करावी. तुम्ही स्वतः या 3 तारखेच्या अल्टिमेट दिलेल्या त्याच्यापासून तुम्ही ठाम आहे. दिलीप वळसे पाटील होतं की आम्ही सकाळी 10 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत तिथपर्यंतच आम्ही त्यांना सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आहे त्या आदेशाचं त्यांनी पालन करावं ना. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं नाही आहे की रात्रीच नको दिवसा वाजवा हवे तेवढे, असं म्हटलेलं नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश एकदा त्यांनी नीट आणि त्यांना तो माहिती आहे. मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारने याच्याबाबत नियमावली बनवावी लागेल त्यांना आणि कायद्याचं पालन करावं लागेल. या बैठकीत सुद्धा स्वागत केलं जात होतं, त्याही सुद्धा आले नाही. भाजपचे एकही नेते त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे, त्यांचे मुद्दे वेगळे आहेत.